गालिब ने कहा है कि हाथों की लकीरों पर मत जा, ए गालिब, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते। डर मुझे भी लगा था फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद ब खुद मेरे करीब आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर। दयारे इश्क में अपना मकाम पैदा कर, नए जमाने नए शुभ शाम पैदा कर। अगर खुदा दिले फितरत सनाज दे तुझको, लहू से आला हू से कलाम पैदा कर। और मेरा तरीका अमीरी नहीं फकीरी है, मेरा तरीका अमीरी नहीं फकीरी है, खुदी न बेच गरीबी में भी नाम पैदा कर। थैंक यू। तकदीर की परवाह मुकद्दर आजमाता जा, मिलेगी खुद ब खुद मंजिल कदम आगे बढ़ाता जा। एक गम्मत सांगू तुला, लहानपणी चणे फुटाणे खूप आवडायचे खायला, पण 10 पैसेही परवडायचे नाहीत खिशाला। माधारपणे रुपयांनी खिसा भरला, पण मोडके दात बघून चणेच लागले चिडवायला। नवीन पुस्तक हवीत वाचायची, मित्राची उष्णी पुस्तक घेऊन अभ्यास पूर्ण केला, नवीन पुस्तकांचा घी घेऊन पडला, पण तोपर्यंत चष्म्याचा नंबर 16 ऑर्डर झाला। लहानपणी रिक्षातून आवडायचं फिरायला, पण 25 रुपया सुद्धा नसायचा कन्वर्टीला। आता म्हातारपणे ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे चला फिरायला, पण जिना उतरस्तोवर पाय लागतात लटपटायला। लहानपणी 10x10 खोली होती राहायला, दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला। म्हातारपणी 4 खोल्यांचा मोठा ब्लॉक घेतला, पण एक एक खोली आता आ वासून येते खायला। खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला, फार फार आनंद झाला, पण आता भीती वाटते मनाला। मृत्यूसमय येईल का तो पाणी द्यायला, का ईमेलवरच शोकसंदेश पाठवेल तो आईला। म्हणून म्हणतो मित्रांनो, आत्ताच जगणं शिका आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगा। ज्या क्षणी तुम्ही मरण पावता त्या क्षणी तुमची ओळख एक बॉडी अशीच बनून जाते। मग बॉडीला आणा, बॉडीला झोपवा, लोक तुमच्या नावानं सुद्धा तुम्हाला हाक मारत नाहीत। म्हणून म्हणतो आव्हान स्वीकारा, आवडत्या गोष्टींसाठी खर्च करा, आवडत्या लोकांना वेळ द्या, आवडतं ते शिका, पोट दुखेपर्यंत हसा, कोणी बालिश म्हटलं तरी चालेल, मनसोक्त नाचा, लग्नात वरातीत जिथे संधी मिळेल तिथे अगदी लहान बाळासारखं जगा। कारण मृत्यू हा जीवनातला सर्वात मोठा लॉस नाही आहे, लॉस तर तो जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला जिवंतपणा मेलेला असतो। बघा पटतंय ना, मग शेअर करा नक्की। Yeah.